मला असं वाटतंय की एखादी गोष्ट समोर आल्याशिवाय असं मी काही बोलणार नाही. घातपात आणि अपघात होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक अपघाताला घातपात म्हणणं प्रायमा फिशिया हे बरोबर नाही. आपल्याला जर समोर अशी काही माहिती आली तर मग त्या बाबतीत बोलता येईल. आधीच आपण सगळ्या व्यवस्थेबद्दल शंका निर्माण करणं हे मला योग्य वाटत नाही. मूळ मुद्दा माझा असा आहे की आपल्या देशातले जनरल नंबर एकचा आपला योद्धा किंवा आर्मीचा प्रमुख याच्या बाबतीत जर आपण एवढे गलथान असू शकतो की आपलं हेलिकॉप्टर पडू शकतं किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो, याचा अर्थ देशाची संरक्षण व्यवस्था याच्यात किती लूपहोल्स असतील हा विचार केलेला बरा. आणि त्यामुळं हे गंभीर आहे. यांच्या अपघाताची त्यांच्या चौकशी मृत्यूची सुरू झालेली आहे, त्यातनं अनेक गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे. पण यांना पहिल्यांदाच घातपात म्हणणं हे योग्य आहे असं वाटत नाही. काही एव्हिडन्स शिवाय असं बोलणं शक्य नाही. आणि तिथं वेदर कंडिशन्स थोड्याशा अगेन्स्ट होत्या, इथली सिच्युएशन डोंगरी भाग होता, बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही ना काही कारण झालं असेल. घातपाताच्या विषयी काही आपल्या पुढं जर काही त्या ब्लॅक बॉक्समधून आलं तर मग त्याच्यावर बोलणं उचित. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.